इतिहासातील पहिलीच घटना. मध्य रेल्वेचे परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचे एल्फिन्सन स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात 14 पुरुष आणि 8 स्त्रियांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 33 जण जखमी झाले असून यात 23 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. बऱ्याच प्रवाशांना KEM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चेंगराचेंगरी होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची ही मध्य रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. परळ एल्फिन्स्टनचा हा पूल अत्यंत अरुंद असून सकाळी ऐन गर्दीच्या वेळी त्यातून प्रवास करणे धोकादायक ठरते. सकाळपासून मध्य मुंबईत पाऊस सुरू होता, त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच परळ आणि एल्फिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन येत होत्या. एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवर 4 लोकल दाखल झाल्या, त्यामुळे पुलावरची गर्दी वाढतच होती. अशातच पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. पावसामुळे निसरड्या झालेल्या पुलावर धावता धावता काही जण खाली पडले. पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली आणि जो तो प्रवासी बाहेर पडण्यासाठी धावत सुटला. त्यांच्या अंगावर काही प्रवासी पडले तर अनेक जण त्यांच्या अंगावर पाय देऊन स्वतःला वाचवण्यासाठी धावत सुटले. काहींनी पुलावरून उड्याही मारल्या. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली. ही घटना सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास झाली. मात्र या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले तर मृतांचा आकडाही 22 पर्यंत पोहोचला आहे. परळ एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीतील 22 मृतांपैकी 17 मृतांची ओळख पटली आहे. या मृतांची नावे KEM रुग्णालय प्रशासनाने जाहीर केली असून 5 मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तर या दुर्घटनेत 33 प्रवासी जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान भोईवाडा पोलीस स्टेशन बाहेरही मृतांची नावे आणि फोटो लावण्यात आले आहेत. या अपघातावेळी पोलीस वेळेवर पोहोचले नाहीत. प्रवाशांनीच या घटनेतील चेंगरलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली असे एका महिलेने सांगितले. घटना म्हणजे पाऊस येत होता आणि पावसात गर्दी पण लोकांकडे छत्र्या बित्र्या काय नव्हत्या. गर्दी एकदम लोकांची वाढलेली तिथं. वरून येणारी खालून लोक जाणारी आणि मग ते वरून खालून येणारी अशी गर्दीमुळे ते पावसाच्या गोंधळात म्हणजे एकावर एक अशी पडली तर पडत होती ते आम्ही बघत होतो. 2-3 वेळा खाली पडली तिथं आणि नंतर मग परत वरून शिडीवरून जिन्यावरून पडत लोक खालपर्यंत सगळी लाईन लागलेली एवढे पब्लिक पडलेलं तर ते पब्लिकनंच पब्लिकला बाहेर काढलं. खाली काढल्यानंतर मग कधीच्या कधी पोलीस लोक आलीत. पत्र तोडलं पब्लिकनेच तोडलं बाहेरून चढून तोडलं. शिडी त्या लोकांनीच आणली. पाऊस मोठा पडला त्याच्यामुळे गर्दी झाली होती जास्त. नंतर 10-10 लेडीजचा चढण्याचा ओरडण्याचा आवाज किंचाळत होत्या. तेव्हा मग आम्ही 10-10 फोन केला पोलीसला. परत मास्टर ऑफिसमध्ये फोन केला. ॲम्ब्युलन्स वगैरे कधी गेली बघा म्हणजे एवढी चेंगराचेंग झाली. मी येतोच होते लोक उठले म्हटले लागलेले इंजर्ड झाले. मृत आणि जखमींना केवळ प्रवाशांनीच दवाखान्यात नेले, रेल्वेची अजिबात मदत मिळाली नाही असेही यावेळी संतप्त प्रवासी महिलेने सांगितले. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.